हिरा, तू तर यांना किडनीच दिलीस, आम्हाला तर काळीच काढून दिलंय स्वतःच. आपलं मूल दुसऱ्याला देणं हे काही खायचं काम नसतं. सानिका बहीण आहे माझी, आणि तू ही किती केलंयस माझ्यासाठी. काय केलंय मी? अगं, तुझ्यामुळे नात्यांचे अर्थ कळले मला, आमचा संसार पुन्हा सुरू झाला. नाहीतर मी तर असं वाहवतच जात होतो वेड्यासारखा. जाऊ देत मी, वाईट गोष्टी विसरून जायच्या, फक्त चांगलं तेवढं लक्षात ठेवायचं. नाही आहे, काही गोष्टी नाही विसरतायत. डोळ्यावर झापडं लावून बघत होतो मी प्रेम या विषयाकडं. मीरामुळे मला प्रेमाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली, आणि म्हणूनच तर सुखानं संसार करतोय मी. आता मीराचाही संसार सुरू झालाय, त्यात भरपूर सुख येऊ दे. आता ना आता स्वतःसाठी जग, आनंदी रा. आई, मीरा, तुझी खूप काळजी होती त्यांना, म्हणून डोळ्यात पाणी आलंय. आता आता विजय आलाय ना हिच्या आयुष्यात, आता माझी सगळी काळजी संपली. हे सुद्धा सारखे म्हणायचे, लवकर ह्या दोघांचं लग्न होऊ देत, एकमेकांना अनुरूप आहेत दोघ, समजून घेतील एकमेकांना. हो ना, तोच हिला सहन करू शकतो. साकेत, फटके दिले मी तुला. तुझा नवरा येतोय बघ, त्याला दे फटके. बघू. हे सगळं काय चाललंय? कशाला उठलंस मला रिक्षात? ओ विजय, तुमच्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला कोणापासून धोका असू शकतो? सांगते, सगळं सांगते, पण इथे नको. ते लोक परत तुम्हाला शोधत येतील. आपण आपण निघूया, चला. अगं, कोण लोक काय? चला. कोण काय बोलतेस तू मानसी? हे काय चाललंय मानसी? कशासाठी घेऊन आलीस तू मला इकडे? कोणापासून धोका आहे माझ्या जीवाला? सांगते सांगते. अहो, काही वेळापूर्वी मी ऋषीला दोन गुंडांशी बोलताना पाहिलं. बरं मग, तेच तुमच्या मागावर आहेत. अगं, कोण गुंड? सांगते, मी तुमच्या रूम वर जायला निघाले होते. नीट बघा, हा विजय कीर्तिकर, याला उडवायचे. दोघांना 1-1 लाख रुपये मिळतील. निघा. बाईक गेली ना, त्यांच्या मागे चला. थँक्स मानसी, ऋषीचं बोलणं ऐकलंस आणि मला वाचवलंस. हो, मी लगेचच रिक्षाच्या लोकांच्या मागे पळवली, ते तुम्हालाच शोधत होते. मीराचे बाबा परत घरी आले नाहीयेत म्हणून ऋषी मुळापासून हादरलाय, बेचैन झालाय तो खूप, स्वतःवरचा कंट्रोलच गेलाय त्याचा. विथरला ना, काही करू शकतो. आणि त्याला जर का कळलं ना की तुम्ही सगळे मिळून त्याच्या विरोधात प्लान करताय, तर तो तुमच्यापैकी कोणालाही जिवंत सोडणार नाही. कोण सांगेल ऋषीला?
कोण सांगेल त्याला? तसं नाही, मी आपला माझा अंदाज बांधला. हे बघ मानसी, आमच्या प्लॅन बद्दल तू एक शब्दही सांगणार नाही आहेस ऋषीला, कळलं? मलाच फारसं काही माहिती नाहीये, मी कसं काय सांगणार? हो, पण आम्ही असा काहीही प्लॅन करू शकतो हे सुद्धा तू सांगणार नाहीयेस त्याला. आणि यावेळी जर तू माती खाल्लीस ना मानसी, तर आम्ही सगळे तर एकत्र आहोतच, तूच एकटी पडशील, तुझाच बळी जाईल, लक्षात ठेव. नाही नाही, मी असं काही नाही करणार. मी तुम्हाला मदत करते, कारण मला माझा भाऊ परत हवाय. मानसी, या वेळेला तू काहीही गद्दारी केलीस ना, तर आम्ही तुला पुन्हा कधीच उभं करणार नाही. आणि ऋषी, तर तुला माहितीच आहे कसं आहे ते, त्यामुळे आमची साथ देण्याशिवाय तुझ्याकडे दुसरं कुठलंही ऑप्शन नाही आहे. हो माहितीये, तुम्ही प्लीज चिडू नका माझ्यावर. चिडत नाहीये मी तुझ्यावर, फक्त सावध करतोय तुला. तुला भेटायचं ना तुझ्या भावाला? हो, पण कशी भेटू? काहीतरी निमित्त काढ ज्याच्यामुळे ऋषी तुला तुझ्या भावाकडे पाठवेल. आणि हो, जेव्हा तू तिकडे जाशील ना, आजूबाजूचा परिसर नीट बघून ठेव, सगळ्या खुणा लक्षात ठेव, आणि मला येऊन सांग, मग मी बघतो काय करायचं ते. खूप मेहरबानी होईल तुमची. तुझ्यासारख्या बाईवर मेहरबानी करायची ना म्हणजे चार वेळा विचार करायला लागतो मला. निदान या वेळेला तरी इमानदारीत आमचं काम कर, मग आम्ही सुद्धा तुझ्या भावाला इमानदारी शोधून काढू. लक्षात येत आहे का? येतो. अग, किती आठवण काढतायत विजयराव. हो हो हो, एखाद चित्रच सोफ्यावर बसले असं वाटतंय. अहो, काय काहीतरीच बोलताय. काहीतरीच काय, चित्र म्हणतोय मी, विचित्र नाही म्हणतोय. बाबा, खरंच खूप सुंदर दिसतेस ग. पण बाबा, आपण म्हणून काय उपयोग आहे, ज्याने म्हणायला पाहिजे त्याची वाट पाहते ती, हो ना? नाही, मी काही कोणाची वाट वगैरे नाही पाहत. अच्छा, बर बर. ए, तो आला ना की तसंच त्याला परत पाठवून देऊ आपण. बर, ऐक, विजय बरोबर पहिल्यांदाच जातेस बाहेर, जास्त संकोच वगैरे नको बाळगूस. हे काय बोलतेस तू, काय चाललंय तुमचं? काहीतरीच काय अर्थ काढताय तुम्ही? ती विजय बरोबर पहिल्यांदाच बाहेर जेवायला जाते म्हणून म्हटलं की संकोच नकोस जास्त, त्यात काय? पण आता याबद्दलचे पण टिप्स तू नको देऊस. हा का? अरे का काय, हिला लाजू नको असं त्यावेळी कुणी सांगितलं होतं माहित नाही. एवढी जेवली होती, एवढी जेवली होती, त्यावेळीची बिल अजूनही सांभाळून ठेवलेत मी. किती बिल होतं सांगा, देऊन टाकते मी, उगाच खटखट करू नका. अच्छा, नाही नाही, बिल जास्त होतं म्हणून सांभाळून ठेवलेलं नाही मी. मग? अरे मग काय, मग आता उगाच मुलांसमोर बोलायला लावू नकोस मला तू. अगं, आपली पहिली भेट होती ना ती. हो, म्हणजे पहिली डेट होती, हो नाही? चल रे, कसलं डेट बीट, उगाच काहीतरी बोलत बसतात. मी काय सांगायला गेले आणि तुम्ही कुठपर्यंत नेऊन पोहोचवलात विषय? नवरोबा कुठे गेलेत बघा, गजरे आणायला पाठवलंय, नाहीतर पोहोचायचंय क्रॉफर्ड मार्केटला. आमच्या पहिल्या भेटीला सुद्धा मी उशिरात पोहोचलो होतो. तयारी करत होतो मी. तयारी कसली, मनाची का? अरे, म्हणजे तसा मी हिचा फोटो बघूनच आधीच दिपूनच गेलो होतो. त्यामुळे आता हिला भेटायला जायचं म्हणजे मग कुठल्या रंगाचा टी शर्ट घालायचा, म्हणजे गजरा घेऊन जायचं की गुलाबाचं फूल न्यायचं, काय काय कळत नव्हतं मला खरंच. पण तुला सांगतो, तेवढ्यात ही आली आणि हिला बघून मी एकदम धक्काच बसला मला. का का काय, अगं चक्क जीन्स आणि टी शर्ट घालून आली होती. काय आई, जीन्स आणि टी शर्ट,
अहो काहीतरीच काय बोलताय, मी कधी जीन्स घालून तुम्हाला भेटायला आले? अग मुलांना गोष्ट सांगतोय ग, गोष्टीतील सगळ्यात गोष्टी काय खऱ्या नसतात काही. काय बाबा आम्ही काय लहान होत का आता, फेकाफेकी कसली करताय? अजिबात फेकाफेक नाही. काय ग तू जीन्सची पॅन्ट कधी घातलीच नव्हतीस? अरे मी फोटो बघितले कॉलेजमध्ये असताना, तसे तुम्ही बाळ असतानाचे मी पण फोटो बघितलेत. काय घातलं होतं सांगू का? काय सांगू का, काय सांगू का, काय सांगायला गेला असतोय का मी? लाजायचं काय त्याच्यामध्ये? मी सांगतो ना. अरे काय नाही, तेव्हा मी बाळ होतो ना, तेव्हा तरी एकदा मी नागोठण्याचं पितांबर नेसलो होतो. नागोठण्याचं पितांबर ते काय असत? आता तरी गप्प बसा जरा. नाही नाही सांगा ना, काही विशेष असत का? कळलंय मला, बाबांनी काहीच घातलं नव्हतं हो ना. अरे अगदीच अगदी 2 महिन्याचा होतो रे मी, माझं कोण ऐकणार होतो तेव्हा? त्यामुळे तसंच ठेवलं होतं मला आणि बाबांनी लगेच फोटो काढला. नाही पण मला सांगतो, आमची पहिली भेट झाली त्यावेळेला मी आणि इरा आम्ही दोघही एकमेकांना बघून एकदम चकितच झालो होतो खरंच. का काय झालं होतं? अगं परफेक्ट मॅचिंग, म्हणजे मी पिंक कलरचा ड्रेस आणि बेज ओढणी घेतली होती आणि यांनी सुद्धा बेज कलरची पॅन्ट आणि पिंक शर्ट घातला होता. बाबा गुलाबी शर्ट. नाही नाही म्हणजे अगदी अगदी सहज झालेलं मॅचिंग होतं ते. तुम्ही आहातच गुलाबी जोडप, पिंक कपल. हे घ्या, आले मोठे जावाई. किती वाट पाहायची, इथे मीराबाई तयार होऊन बसल्यात, फक्त गजरे लावायचे बाकी आहेत. आईनी बघा किती छान सजवलंय तिला. बाय द वे आई, हा घ्या गजरा. अहो मला कशाला देत आहे, तुम्हीच द्या तिला आता. चालेल चालेल. आणि हो फक्त द्यायचे नाही ता, माळायचे गजरे. अरे मला येत नाही असं काही. अनेक गोष्टी येत नसतात माणसाला, लग्नानंतर शिकतोस ना तो. मी पाठ करते, तुम्ही माळा गजरा. वाटलंच आम्ही सुद्धा सगळे पाठ करतो. हे घ्या हे बघा. बाबा अहो नको नको बाबा, सगळ्यांच्या डोक्यात एक एक गजरा माळेल तो. ए साकेत असं काय बोलतोयस, माझा नवरा एवढा काही हा नाही. म्हणजे ऍक्च्युली मला यातलं काहीच माहिती नाही हो, म्हणजे देवाना घालायचा हार कुठला आणि बायकोला घालायचा गजरा कुठला यातला फरकच मला माहिती नाही. शेवटी त्या गजरेवालेला विचारून आणलाय मी हा गजरा. अरे देवा, एकापेक्षा एक आहेत रे बाबा सगळे नमुने नमुने. तुमचा नंबर पहिला. अहो तुम्ही किदळत काय बसलाय, गजरा माळा बघू केसात, सुटका नाही हा तुमची. आई हो तुम्ही पण काय चालवलंय ते. हे बाबा हेच हेच दिवस असतात फुलात रमण्याचे. एकदा का फुलांची फळं झाली की नाही की मग माणूस आपल्या कर्माची फळं खात, एकतर भाजी आणतो आणि बिलं भरतो बस. आता एक शब्द जरी जास्त बोललात ना तर मी तुम्हाला बिल भरायला पाठवेन हो ना. बर माळता गजरा. हळू माळा. झालं 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 झालं. एक माणूस काय गोड दिसतय ना. आपले म्हणजे असं काय का गजरे माळले नाही तू?
मागे बघू नकोस. साकेत तू पण एकदम बघू नकोस. साईड मिरर मधनं बघ. दोन गुंडे आहेत आपल्या मागावर. कोणाचा माग करतायत? माझा. आज सकाळपासूनच मला मारण्याची संधी शोधतायत पण त्यांना ती संधीच मिळत नाही. बापरे, कोण आहे ती माणसं? मीरा, अगं तू चेहऱ्यावर टेन्शन दाखवू नकोस. असंच बोलत राह. हो पण ते तुमचा पाठलाग का करतात? ऋषीने सुपारी दिली त्यांना मला मारण्याची. नाही, आपल्याला कळलं हे कार ते परत झालं. रेस्टॉरंटमध्ये सावध राहू आपण. बघू काय करायचं ते. आता निघूया. हो पण आपल्याला कळलं हे त्यांना समजलं नाही पाहिजे. एकदा हसूया आणि निघूया. चला लेट्स गो. एक साधं काम होत नाहीये तुझ्याकडनं. तो विजय अजून जिवंत आहे. कधी लावणारस त्याचा सोक्ष मोक्ष? ए बाबा, तू लगेच मला कंडम करू नको. विजय एकटा नाहीये. तो एकटा नाहीच रे. त्याचं नशीब त्याच्या बरोबर आहे असं दिसतंय. हो, मीरा आहे त्याच्या बरोबर. तेच तर त्याचं नशीब आहे. खरंच नशीबवान आहे तो. नाहीतर त्याच्यासारख्या पैलवानाला मीरा सारखी बायको कशी मिळेल? हो, जरा त्या मीराच्या मोहिनीतून बाहेर पडा आणि वेळ आली तर विजय बरोबर तिचंही काम तमाम करून टाका. ए काहीतरी काय बोलतो रे तू? आपलं ठरलं होतं ना की मीराचे आधार तोडायचे म्हणून, तू आता तिलाच संपवायचं म्हणतोस? असे सारखे काय प्लॅन बदलतात तुझे? माझा काहीही प्लॅन बदललेला नाही. मला वेदिका हवी आहे आणि ती सहजपणे मिळावी. त्यात काही गुंते होऊ नयेत म्हणून आपण प्रयत्न करायचा. आणि गुंता झालाच आणि गाठ बसली तर तोडून टाकायची. म्हणजे काय? म्हणजे असं की वेदिकासाठी याला उचल, त्याला किडनॅप कर, असं अजिबात करायचं नाही. आपण हे करताना जर कोणी मध्ये आलं तर त्याला संपवून टाकायचं. मग ती मीरा असली तरी चालेल. तुला मीराची भुरळ पडायला लागली तर ना धड तू विजयला मारू शकणार ना मला वेदिका मिळणार. आता नक्की काय करायचंय ते सांग. ऐक, विजय एकटा सापडला तर ठीक, मीरा बरोबर सापडला तर दोघांनाही मारून टाक. तुझी माणसं तिकडे ते काम करत असतील तेव्हाच आपण वेदिकाला उचलायचं आणि निघायचं. मग तिकडे तो विजय आणि ती मीरा जगोत की मरोत, हे कसं वाटतंय? बरं आहे, प्लॅन बरा आहे तुझा. पण ते लोक काय वेदिकाचा पाळणा अंगणात ठेवत नाहीत, तिला उचलायचं कसं? तुझ्या वेळी बहुतेक वत्सलाने नवस बोलला असेल. देवा मला मुलगा दे रे, पण तो मुजोरच असला पाहिजे म्हणून तू बापासमोर मुजोरी करतोय. म्हणजे देवानेच मला मुजोवर बनवून पाठवलंय तर, आणि रंगरूपही चांगलं दिलंय त्याबरोबर. ए असल्या गोष्टीने मी शेफारून जाणार नाही. वेदिकाचं काय करायचं ते सांग. असं काहीतरी करायचं की सानिकाने वेदिकाला स्वतःहून आपल्याकडे आणून द्यायला पाहिजे. कुठे आहेत मीरा आणि विजय? मी सांगतो ते ऐकायचं. मी सांगेपर्यंत फक्त नेम धरून ठेवायचा, मारायचं नाही त्यांना. आणि त्यांचे फोटोज मला पाठवत राहायचं. ते लोक आता स्वतःच वेदिकाला मला आणून देत आहेत की नाही बघ. बघ मी काय करतो आता. प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.